नमस्कार मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला आज मला सांगायला आनंद होतो की मला एक लिंक आली होती 1 महिन्यापूर्वी. त्या लिंकबद्दल मी तुम्हाला आज माहिती देत आहे. नेक्स मनी नावाचं ॲप्लिकेशन मला एका मित्राकडून मिळाले. मी त्या ॲप्लिकेशनला ज्यावेळेला लॉग इन झालो त्याला मला काही अजब गोष्टी याच्यामध्ये मिळाल्या, ज्या की आपल्याला इतर ॲप्लिकेशन्समध्ये एकही गोष्ट मिळत नाही. आता त्या सर्व गोष्टींबद्दल आपण इथे चर्चा करूया. ज्यावेळेला तुम्ही लॉग इन डाउनलोड प्ले स्टोरला जाता, पहिल्यांदा आपण प्ले स्टोरला जाऊया. प्ले स्टोरला गेल्यानंतर ना या ठिकाणी आपण नेक्स मनी ज्यावेळेला टाईप करतो तर नेक्स मनीचे 4-5 ॲप्लिकेशन्स आपल्यासमोर येतात. त्यापैकी नेक्स मनी वॅलेट हे ॲप्लिकेशन आपण पहिल्यांदा डाउनलोड करतो. नेक्स मनी वॅलेटचे आज 2 लाखापेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. आता ज्यावेळेला आपण याला डाउनलोड केल्यानंतर ओपन करायला येतो तर पहिल्यांदा तो आपल्याला साइन अप करायला सांगतो. साइन अपमध्ये आपण ज्या लिंकला क्लिक केलं असतो त्याची आपल्याला एक रेफरल लिंक येते. त्या लिंकच्या खाली आपण आपला मोबाईल नंबर, ईमेल आय डी, त्यानंतरनं स्वतःचा एक युजर नेम तयार करतो, खाली आपलं नाव आडनाव लिहितो, त्यानंतरनं 4 अंकी पासवर्ड न्यूमरिकमध्ये किंवा अल्फाबेटिकमध्ये आपण देऊ शकतो, मोठंही पासवर्ड सेट करता येतं. त्याच्याखाली टर्म्स अँड कंडिशन्सला क्लिक करून आपण साइनअप करतो. साइनअप केल्यानंतरनं एक ओ टी पी येतो तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी, आणि त्या ओ टी पी घातल्यानंतरनं तुम्हाला तो लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड टाकून आत यायला, लॉग इन करायला परमिशन देतो. ज्यावेळेला आपण आपलं युजर नेम आणि पासवर्ड टाकतो त्यानंतर आपण लॉग इन करून आत येतो. आत आल्यानंतर आता जी स्क्रीन तुम्हाला दिसती आहे ही स्क्रीन आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येते. आता यापैकी बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगतो यापैकी ज्या आपण सहज करू शकतो. कॉर्नरमध्ये प्लस साईन आहे, प्लस साईनला क्लिक केल्यानंतर ना आपल्याला एक जनरेट पिन ऑप्शन येतं. जनरेट पिन आपल्याला एक एक्स्ट्रा सिक्युरिटी आहे. कोणाला जर तुमचा लॉग इन पासवर्ड जरी कळाला तरी ट्रान्झॅक्शन्स करताना तुम्ही त्याला जनरेट पिनमध्ये अडवू शकता. त्यानंतर रिवॉर्ड पॉईंट्स, ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करून आत येता त्यावेळेला तुम्हाला 50 रिवॉर्ड पॉईंट्स आलेले असतात. जसे की मला सुरुवातीला आले होते ज्यावेळेला मी रजिस्ट्रेशन केलं होतं. 21 ऑगस्टला मी याचं रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतरनं ज्यावेळेला मी दुसऱ्याला रेफर केलो त्यावेळेला मला परत 50 रेफरल पॉईंट्स आले. त्यानंतरनं परत 50. आणि ज्या दिवशी मी अपग्रेड केल्यावर 1770 रुपयेचं अपग्रेड मी केलं होतं, त्यापर्यंत 270 रुपये GST गेले आणि 1500 रुपये मला रिवॉर्ड पॉईंट्समध्ये जमा झाले, जे की तुम्ही इथं पाहू शकता. असे प्रत्येक लॉग इन केल्यावर तुम्हाला ज्यांनी लिंक पाठवली होती त्यांनी तुमच्या भल्यासाठीच पाठवली होती, कारण त्यालाही 50 रुपये मिळणार आणि तुम्हालाही 50 रुपये रिवॉर्ड्स मिळणार. असे अनेक लोकांना तुम्ही रेफरल लिंक शेअर करून रिवॉर्ड्स जनरेट करू शकता. आता लिंक कशी पाठवायची, तर ज्यावेळेला आपण या प्लस साईनला क्लिक करतो, प्लस साईनला क्लिक करत्यानंतरनं शेअर रेफरल लिंक म्हणून ऑप्शन येतं 4 नंबरला. याला ज्यावेळेस आपण क्लिक करतो तर तो आपल्याला विचारतो कुठल्या सोशल मीडियामार्फत तुम्हाला लिंक पाठवायची. इथे मी सगळ्यात जास्त आपल्या इथे वापरलं जातं व्हॉट्सअप, त्यामुळे मी व्हॉट्सअपला सिलेक्ट केलं. व्हॉट्सअपला सिलेक्ट केल्यावर तुम्ही कुठल्याही आपल्या एका ग्रुपला याच्यामधून आपण लिंक पाठवू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथे पाठवलो, क्लिक केल्यानंतर ना एक साइनअप लिंक आपली जनरेट होती. साइनअप लिंकमध्ये सगळ्यात शेवटी तुमचं युजर नेम असतं. आता बघा, गेट एक्साइटिंग कॅशबॅक ऑन ऑल ट्रान्झॅक्शन्स अँड अल्टिमेट अर्निंग ऑपॉर्च्युनिटी. प्रत्येक व्यवहारावर, प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर आपल्याला कॅशबॅक येते आणि ती कॅशबॅकची ही लिंकसोबत जोडलेली आहे. आपल्याला प्रत्येक सोशल मीडियामधनं अनेक लिंक्स येत असतात, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी फेक वाटतात, पण काही गोष्टी खूप चांगल्या असतात ज्यांना आपण दुर्लक्ष करतो. त्यानंतरनं शेअर रेफरल लिंकमधनं मी ज्यांना ज्यांना लिंक पाठवली त्यांनी पुढे लोकांना पाठवली. ज्यांना मी पाठवले ते माझ्या डायरेक्टला साइनअप झाले आणि ज्यांनी पुढे पाठवले ते त्यांच्या पुढील लिंकला साइनअप झाले. त्याप्रमाणे इथं आपण आता इथं पाहू शकता, 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपली टीम झाली आहे 3600 जास्त, जे 3647. फर्स्ट लेवलला मी 5 जणाला साइनअप केलं होतं. त्यानंतरनं त्यांच्या लिंक्सपासून आपण इथं पाहू शकता की कोण कोणालाही अनलिमिटेड लेवलपर्यंत शेअर करू शकतो आणि साइनअप करू शकतो.
याच्यातनं किती मिळाले, इथं 112 जण साईनअप झाले. त्या 112 जणांनी ज्यांना ज्यांना लिंक शेअर केली, काही जण शेअर करतात, काही जण शेअर करत नाहीत. सगळेजण हुशार असतात असं सांगता येत नाही, किंवा सगळ्यांनाच त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे असंही सांगता येत नाही. त्यानंतरनं चौथ्या लेवलला 1095, पाचव्या लेवलला 900. आता सध्याला आपण असं पाहू शकतो, सुरुवातीला दुसऱ्या तिसऱ्या लेवलला माणसं खूप कमी असतात, नंतर ती वाढायला लागतात, मग चौथ्या पाचव्या लेवलला त्याच्यापेक्षा ओव्हरटेक करून जास्त होतात. आता पाचव्या लेवलला 1000च्या जवळ आले, तर सहाव्या सातव्या लेवलमध्ये आता काम थोड्या सुरुवातीच्या प्रमाणात आहे, कारण हा आकडा छोटा 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 होत जातो. असं करत 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 लिंक आपली वाढतच जाते. आता जे लोकं माझ्या डायरेक्टला साइनअप झाले, ते ज्या वेळेला अपग्रेड करतात आणि ॲप युजर्स बनतात, ते जेव्हा ॲप युजर्स बनतात तर त्यांना KYC अपडेट करावं लागतं. अपग्रेड ऑप्शनमध्ये कॉर्नरमध्ये जी पिन आहे, या इथेच टीम आणि बँक डिटेल्स या दोनच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला येतं अपग्रेड ऑप्शन. ज्यावेळेला तुम्ही अपग्रेड ऑप्शनला क्लिक करता, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण नंतरनं देत आहोत. अपग्रेड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण आधार कार्ड, पॅन कार्ड डिटेल्स दोनपैकी एक नक्की घालावं लागतं. त्यानंतर नॉमिनीज नेम म्हणजे वारस, आपण आपल्यानंतर आपण वारस कुणाला करणार, त्या वारसाचं नाव, त्यानंतर त्याचं वय आणि त्याच्याशी असलेलं आपलं नातं, त्यानंतर पिनकोड टाकून आपण टर्म्स अँड कंडिशन्स क्लिक करून अपग्रेड करतो. अपग्रेड झाल्यानंतरच आपण सगळे ट्रान्झॅक्शन्स वापरू शकतो. प्रत्येक जणाला वाटतं की मी 1770 का द्यावं. सहज जरी आपण कुठं चहा पाणी नाश्ता जेवण जरी केलं तर 1770 रुपये जातात, त्यापैकी 270 GST जाणार आहेत आणि इथं 1500 तुम्हाला रिवॉर्ड्समध्ये येणार आहे, जे की तुम्ही सर्वत्र वापरू शकता. ते कसे वापरायचे ते पण मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. आता ज्या वेळेला आपण ऑन झालो, तर इथं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत, त्यापैकी सगळ्यात सुरुवातीचा आपण एक पाहूया रिचार्ज. आता रिचार्ज करायचे तर मोबाईल नंबर हवा आहे. ज्या वेळेला तुम्ही मोबाईल नंबर ॲड करता, तर तो मोबाईल नंबर चुकीचा टाकायचा नाही. बरोबर, मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण ऑपरेटर सर्व्हिसला गेलो. आता मोबाईल रिचार्ज दुकानदार जे आहे ते प्रत्येक मोबाईलसाठी एक वेगळा लॅपो यूज करतात, म्हणजे चार कंपनी जे रिचार्ज करायला त्यांच्याकडे चार सिम कार्ड चार मोबाईलमध्ये घेतलेले असतात. प्रत्येकामध्ये 1000-2000चा बॅलेन्स ठेवावा लागतो, प्रत्येकाचं पिन वेगवेगळे सेट करावे लागतात. येथे आपण अख्ख्या भारतातील कुठल्याही कंपनीचे मोबाईल रिचार्ज याच्यावरनं करू शकतो, आणि तेही कुठल्याही कंपनीचे. फॉर एक्झाम्पल, इथं मी आयडिया सिलेक्ट केलं. आयडिया सिलेक्ट केल्यानंतरनं आयडिया कुठल्या राज्यातलं, तर इथं महाराष्ट्र सिलेक्ट केलं. त्यानंतरनं एंटर अमाऊंट, फॉर एक्झाम्पल मी आता 84 दिवसाचा रिचार्ज आहे 398 रुपयाचा, त्या आकडा आपण इथं घातला. तर त्यानंतरनं प्रोसीड म्हणलं आपण, प्रोसीड कर म्हणल्यावर त्यांनी म्हणला बॅलेन्समध्ये 8400 रुपये आहेत, 8476 आणि अमाऊंट जाणार आहे 398. या ठिकाणी आपण रिवॉर्ड पॉईंट्स वापरू शकतो 1%. 398चा रिचार्ज आहे तर 3.98 पैसे रिचार्ज जे रिवॉर्डमधले वापरले जातील, जे की आपली बचत आहे, जे आपल्याला रेडीमेड आलेले रिवॉर्ड्स आहेत आपण साइनअप केल्यावर. प्रोसीड टू पे म्हटल्यावर 394 रुपयाचा रिचार्ज होणार, म्हणजे आपल्या वॅलेटमधनं 394 जाणार आणि आपल्या रिवॉर्डमधनं 3 रुपये 98 पैसे जाणार. ज्या वेळेला हा रिचार्ज सक्सेसफुल होतो, आपण प्रोसीड टू पे म्हटलं तर आपल्या वॅलेट बॅलेन्समधनं 394 रुपये जातील आणि आपला रिचार्ज पूर्ण होईल. मी इथं बॅक करतो आहे, कारण आता रिचार्ज करण्याची गरज नाही. ते केल्यानंतर मी तुम्हाला काही इमेजेस दाखवतो, ज्याच्यामध्ये की आपल्याला ते रिचार्जचे डिटेल्स आपल्याला भेटतात. या ठिकाणी बघा, स्क्रीनशॉट्समध्ये रिचार्ज केलेले इमेजेस आपल्याकडे आहेत, अगोदर रिचार्ज केलेले ते रिचार्जचे इमेज मी आपल्याला दाखवतो. त्यातनं तुमच्या लक्षात येईल की रिचार्ज झाल्यानंतरनं कशा पद्धतीनं आपल्याला रिवॉर्ड्स क्रेडिट होतात. हे पहा, 398चा रिचार्ज केला होता, 3 रुपये 98 पैसे रिवॉर्ड पॉईंट्समधले वापरले गेले, रिचार्ज सक्सेसफुल 398चा झाला आणि मला रिचार्जमध्ये कॅशबॅक आली 7 रुपये 88 पैसे, रिचार्ज अमाऊंट गेली 394 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपले 8 रुपये कॅशबॅक आली आणि 4 रुपये आपले वाचले, म्हणजे एकूण आपल्याला 12 रुपये 400 रुपये ते 400 म्हणजे 398च्या रिचार्जमध्ये आपल्याला 12 रुपये आले. याचा अर्थ असा की आपल्याला 3% प्रमाणे आपल्याला कॅशबॅक येते. आता ज्या वेळेला आपण पुन्हा ॲपमध्ये जाऊ, सेम प्रकारे आपण रिचार्ज मोबाईल रिचार्ज बरोबर डी टी एच रिचार्ज करू शकतो.
डीटीएच रिचार्जमध्ये ऑपरेटर्स आपल्याला एअरटेल डीटीएच आहे, बिग टीव्ही आहे, डिश टीव्ही आहे, सन टीव्ही, टाटा स्काय, व्हिडिओकॉन डीटीएच या कोणत्याही कंपनीचे रिचार्ज आपण करू शकतो. इथे पण आपल्याला 1% रिवॉर्ड वापरला जातो आणि 2% आपल्याला कॅशबॅक येते. वेगवेगळ्या डेटा कार्ड्स आपण इथनं रिचार्ज करू शकतो. त्यानंतरनं वाउचर्स, वेगवेगळे जे काही मॉल आहेत, ज्या मॉलला आता पब्लिक कमी जाते कारण ऑनलाईन शॉपिंग जास्त होती, हे मॉलवाले आपल्याला ऑनलाईनवरनं आपल्याला काही गिफ्ट कार्ड देतात, त्या गिफ्ट कार्डचे रिचार्ज वाउचर्स पण आपण इथनं करू शकतो. भरपूर मल्टी ब्रँड कंपनीज इथं आहेत, बिग बाजार आहे, यात्रा डॉट कॉम आहे, असे मोठमोठे ब्रँड्स इथे आहेत जे की आपल्याला प्रत्येक शहरामध्ये मिळत नाहीत पण मेट्रोजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. त्यानंतर बॅक केला आपण, बिल पेमेंटला आपण गेलो तर बिल पेमेंटमध्ये आपण पोस्टपेड बिल भरू शकतो, लँडलाईन बिल भरू शकतो, लाईट बिल भरू शकतो. लाईट बिलमध्ये गेल्यानंतर ना कुठल्या स्टेटचं आपण आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण महाराष्ट्र, तर महाराष्ट्राचं आपलं जे चालतं ते MSEDCचं चालतं. कन्झ्युमर नंबर, बिलिंग युनिट, प्रोसेसिंग सायकल टाकली तर ते स्वतःहून आपल्याला त्या कन्झ्युमर नंबरला किती बिल भरायचं आहे त्याचा आकडा देतो. त्याच्यावरून आपल्याला एक कन्फर्मेशन होते की आपण भरलेली माहिती बरोबर आहे आणि आपण बिल पेमेंट इथनं करू शकतो. लाईट बिल पेमेंट्समध्ये वगैरे आपल्याला कॅशबॅक इथंही मिळत नाही आपल्याला. त्यानंतरनं बुकिंग्समध्ये आपल्याला 2 ते 5% आपल्याला कॅशबॅक मिळते बुकिंग ऑप्शनमध्ये. याला सोडून सगळ्यात छान ऑप्शन म्हटलं तर आता आपण कुठलंही रिचार्ज करायला आपल्याला पैसे ॲड करावे लागतात, तर ॲड करण्यासाठी आपण वॅलेट ऑप्शनमध्ये जातो. ज्यावेळेला आपण वॅलेटला क्लिक करतो तर त्यातनं आपण सेंड मनीमार्फत दुसऱ्याला पैसे पाठवू शकतो. उदाहरणार्थ इथं आता आपण सेंड मनी ट्राय करूया. तर फॉर एक्झाम्पल इथं मी एक नंबर टाकतो, 9552586162. आता ज्यावेळेला आपण तो नंबर टाकतो तर ॲटोमॅटिक तो व्हेरीफाय करतो आणि ग्रीन लाईट येते, ग्रीन मार्क येतो. युजर नेम ज्यांना पाठवतो त्यांचं युजर नेम येतं. फॉर एक्झाम्पल आता आपण अमाऊंटमध्ये गेलो आणि म्हटलो 10 रुपये ट्रान्स्फर करायचे आहेत, तर आपण ज्यावेळेला सेंड वॅलेट म्हणतो त्यावेळेला एक ईमेल आपल्याला येतो आणि एक ईमेल ज्याला आपण पैसे सेंड केलो त्याला येतो. आता बघा, सेंड वॅलेट आपण म्हटलं तर तो प्लीज वेट म्हणतो. बॅलेन्समध्ये तुम्हाला लक्षात येईल बॅलेन्स आहे 8476. आता इथं आपल्याला एक रिपोर्ट आला, वॅलेट ट्रान्सफर 10 रुपीज, आणि वर एक आपल्याला ईमेल पण आला. ज्यावेळेला आपण ईमेल ओपन करतो त्यावेळेला ₹10 ट्रान्सफर्ड आणि कधी झालं काय झालं त्याचं ट्रान्झॅक्शन्स डिटेल्सही आपल्याला मेलवर या सगळ्या गोष्टी मिळतात. एवढी सिक्युरिटी, सर्व डिटेल्स आपल्याला, टोटल अपडेट्स या ॲप्लिकेशनमध्ये आहेत. त्यानंतरनं ज्यावेळेला आपण वॅलेटमधून बॅक येतो, वॅलेटमध्ये आपल्याला ॲड मनीचं ऑप्शन आहे आपल्याला बॅलेन्स मिळवण्यासाठी. आपल्याला ज्यावेळेला अकाउंटमध्ये बॅलेन्स कमी असतो त्यावेळेला आपण ॲड मनीला क्लिक केलं तर आपण जो पाहिजे तो इच्छुक आकडा, फॉर एक्झाम्पल मी आता इथं 3000 रुपये सांगितले तर ती अमाऊंट आपल्याला ॲड करायची आहे, तर आपण ॲड मनीला म्हटलं तरी 3 एक्सचेंजर आहेत. ॲक्सिस याला डायरेक्ट गेटवे आहे ॲक्सिस पेचं. त्यानंतर पेयू मनीमार्फत आपण पैसे घेऊ शकतो आणि इंटरनॅशनल एक्सचेंजर पेपालमधून पण आपण पैसे इथं ॲड करू शकतो. ज्यावेळेला आपण पेयू मनीला फॉर एक्झाम्पल ॲड केलं तर आपल्याला पेयू मनीला आपण क्रेडिट कार्डने पेमेंट घेऊ शकतो, नेट बँकिंगने पेमेंट घेऊ शकतो, तेज ॲप, अदर ॲप्लिकेशन्सनी पण पेमेंट घेऊ शकतो. ज्यावेळेला आपण कार्डने पेमेंट घेतो तेव्हा क्रेडिट डेबिट कार्डचा आपल्याला इथं नंबर टाकावा लागतो. ज्यावेळेला इथं आपण 16 अंकी, फॉर एक्झाम्पल मी टाईप करत चाललो आहे, जसे जसे तुम्ही टाईप करत जाता त्याप्रमाणे तो 4-4 डिजिट घेत जातो. फॉर एक्झाम्पल आता इथं मी जे टाईप करतो आहे ॲज अ डमी टाईप करतो आहे मी इथं. एक्सपायरीला प्रत्येक क्रेडिट कार्डवर एक्सपायरीज लिहिलेलं असतं असं नाही, काही क्रेडिट कार्डला व्हॅलिड अप टू असं पण लिहिलेलं असतं. मग त्या ठिकाणी आपल्याला महिना आणि वर्ष, फॉर एक्झाम्पल मी आता इथं 12-25 टाकलं. प्रत्येक क्रेडिट कार्डच्या मागच्या बाजूला 3 अंकी CVV नंबर असतो, तो CVV नंबर फॉर एक्झाम्पल मी इथं 1, 2, 3 ॲड केलो. नेम ऑन कार्ड, आता कार्डवर जे नाव असेल ते नाव आपल्याला इथं टाकावं लागतं. हे टाकल्यानंतर ना आपल्याला पे नाव ज्यावेळेला आपण क्लिक करतो तर एक जो आपला बँकेचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर OTP येईल. तो OTP एंटर केल्यानंतरनंच तर आपल्या अकाउंटमधनं पैसे ट्रान्स्फर होतील नेक्स मनीच्या वॅलेट अकाउंटला. या पद्धतीनं आपण पेमेंट ॲड करू शकतो. त्यानंतरनं बँक्समध्ये नेट बँकिंगने आपण पेमेंट घेऊ शकतो. अनेक बँकास, टोटल नॅशनलाइज बँका सगळे याच्यामध्ये लिंक आहेत, ज्यामार्फत आपण आपले पेमेंट्स ॲड करू शकतो. त्यानंतरनं तेज ॲप्लिकेशनमधून पण आपण ॲड मनी करू शकतो.
आदर्समध्ये गेल्यानंतर ना आपल्याला काही वॅलेट्स पण आहेत, फोनपे आहे, फ्रीचार्ज, ओला मनी, एअरटेल मनी, ऑक्सिजन, जिओ मनी, याला सोडून देखील आपल्याला HDFC बँक पेझॅपमार्फत घेता येतं, पे कॅश कार्ड आणि यस पे वॅलेटमार्फत पण आपल्याला ॲड मनी करता येतात. डू यू कॅन्सल दिस ट्रान्झॅक्शन? यस. परत आपण आलो वॅलेटमध्ये. रिडीम करताना आपण जो काय बॅलन्स आपल्याला रिडीम करायचा आहे तो रिडीमेबल बॅलन्स आपण आपल्या नॅशनलाइज बँकेच्या अकाउंटमध्ये पण घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला विड्रॉलला क्लिक करावे लागेल. विड्रॉलला क्लिक केल्यानंतर ना तुमचा नेम वगैरे जे काही डिटेल्स आहेत ते ॲड करून बँक डिटेल्स आपण जे या ठिकाणी ॲड केलेले असतात कॉर्नरमधल्या प्लस साईनला क्लिक केल्यावर आपण बँक डिटेल्सला जातो. तिथं आपण आपले बँक डिटेल्स ॲड करतो. तिथून पण आपण त्या डिटेल्सला आपल्याला सेव्ह केल्यानंतर ना आपल्याला आपले विड्रॉल्स आपल्या सेविंग अकाउंटला किंवा करंट अकाउंटला घेता येतात. जर आपण फास्ट ट्रान्झॅक्शनने विड्रॉल केलं तर 1% ट्रान्झॅक्शन चार्ज लागतो आणि रिडीमने जर केलं तर आपल्याला 3 दिवसात, 3 वर्किंग डेजमध्ये आपल्याला आपले आपले पैसे आपल्या अकाउंटला जमा होतात. यानंतर ना मी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला दाखवतो की याच्यामध्ये मर्चंट पण आहे. ज्यावेळेला आपण मर्चंटला क्लिक करतो तर GPS मार्फत आपण ज्या डिस्ट्रिक्टला आहे त्या डिस्ट्रिक्टचा आपल्याला GPS मार्फत सगळी लिंक येते. आता इथे काही स्टोअर्स आम्ही मर्चंटमध्ये ॲड केलेले आहे जिथे की आपण आपली परचेस पण करू शकतो आणि ऑनलाईनच्या काही लोक ऑनलाईन मार्केटला डायरेक्ट जात नाहीत कारण त्यांना त्याच्यावर विश्वास नसतो, काही चुका होतील असं त्यांना वाटतं. पण ऑनलाईन मर्चंटपेक्षा इथं ऑफलाईन मर्चंट जे की आपले पारंपरिक पद्धतीचे दुकानदार आहेत त्या दुकानदारांना आपण इथे सेमी ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याचं सुविधा पुरवतो. इथं फॉर एक्झाम्पल आता गारमेंट शॉप आपण हॉटेलला पाहिलं तर इथं हॉटेलचं नाव आहे न्यू अंबर बिर्याणी. फॉर एक्झाम्पल आपण त्या हॉटेलला जेवायला जायचं ठरवलं तर आपण क्लिक केल्यावर आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर पाहिजे असेल, हॉटेल चालू आहे का बंद पाहायला तर आपण कॉल क्लिक करू शकता. त्यानंतर ना आपण GPS ॲड्रेस ट्रॅक करायचा असेल तर आपण GPS ॲड्रेसला ग्रीनमध्ये जे बटन आहे त्याला क्लिक करू शकतो. तिथं गेल्यानंतर ना आपल्याला जर बिल पे करायचं आहे, आता हे हॉटेल आपल्याला इथं सुरुवातीला दिसलं की हे हॉटेल आपल्याला 8% डिस्काउंटवर अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल आपण आता त्याला क्लिक केलं आणि आपल्याला पेमेंट द्यायची आहे. उदाहरणार्थ आपलं बिल झालं 1000 रुपये, आपण जेवायला गेलो आणि आपलं बिल झालं 1000 रुपये. आता 1000 रुपये देताना आपण त्याला म्हटलं की यूज रिवॉर्ड पॉईंट्स, तरी तर आपले 80 रुपये जे आपण शेअरिंगमध्ये दर ॲप्लिकेशन डाउनलोड मागं आपल्याला जे 50 50 रुपये आले किंवा आपण अपग्रेड केल्यावर जे आपल्याला 1500 रुपये आले ते या ठिकाणी आपण रिडीममध्ये थोडे थोडे वापरू शकतो. आणि ज्यावेळेला आपण ॲक्च्युली पेमेंट करतो त्यावेळेला आपल्याकडून अकाउंट वॅलेटमधनं 920 रुपये कट होतील आणि 80 रुपये आपले रिवॉर्ड बॅलेन्समधनं जातील. त्यामुळे आपल्याला हॉटेलमधलं जेवण स्वस्तात मिळेल. याचबरोबर सेम टाईपमध्ये मी आपल्याला आणखीन काही दाखवतो. ज्यावेळेला आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि फोन्स ऑप्शनमध्ये गेलो तर सुयोग डिजिटल आहे इथं. हे आपल्याला या शोरूमकडून आपल्याला TV, फ्रीज, वॉशिंग मशीन जे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घ्यायचे आहेत त्याच्यावर 16% डिस्काउंट आहे. आता 16% डिस्काउंटप्रमाणे जर आपण बिलिंगला गेलो, आपल्याला कॉल करायचा असेल तर आपल्याला त्यांचा नंबर कॉलमध्ये आहे, त्यांना मेसेज करायचा असेल तर मेसेज जाईल. GPS दुकान कुठे आहे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही तर आपण GPS ट्रॅक करू शकतो, त्याच्यातनं आपण दुकान ओळखू शकतो आणि आपल्याला रस्ता मिळेल त्याप्रमाणे आपण त्या दुकानाला पोहोचू. फॉर एक्झाम्पल इथं आपण 10000 रुपये किंवा एक 8000 रुपयाचं फॉर एक्झाम्पल आपण एखादी वस्तू घेतली, मायक्रोवेव, कुकवेअर वगैरे किंवा एखादा TV 8000 रुपयाचा घेतला तर त्या 8000 मध्ये आपण म्हटलं की यूज रिवॉर्ड पॉईंट्स, तर इथं आपले 1280 रुपये रिवॉर्ड पॉईंट्स यूज होतील आणि आपल्याला 6720 रुपयेमध्ये एवढा डिस्काउंट आपल्याला मिळाला. कारण आपले ते रिवॉर्ड पॉईंट्स होते ते तर आपण पैसे देऊन घेतलेले नव्हते, आपण जे जे प्रमोशन्सचे कामं केले त्यातनं आपल्याला आलेले रिवॉर्ड्स होते. या पद्धतीनं प्रत्येक मर्चंट्सकडे आपण रिवॉर्ड्स रिडीम करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं प्रत्येक प्रत्येक कॅटेगरीजमध्ये असे खूप कॅटेगरीज आहेत त्यामधील प्रत्येक दुकानदाराला आपण या टायअप करू शकतो. या व्यतिरिक्त ऑफर्स आणि टायअप्स म्हणून आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईनवर जेवढे पोर्टल्स काम करतात त्या पोर्टल्समधनं आपल्याला 1% ते 20% कॅशबॅक घेता येतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण क्लिक केलं, आपण जर आता ॲमेझॉन सर्वांना माहीतच आहे,
ॲमेझॉनमधून जर आपल्याला काही शॉपिंग करायची इच्छा आहे तर आपण ॲमेझॉनला क्लिक केलं, पण आपण डायरेक्ट ॲमेझॉनला गेलो तर ॲमेझॉनमध्ये ज्या वस्तू ज्या ऑफरला मिळतात ते आपल्याला मिळतीलच, पण तेच काम आपण नेक्स्ट मनीमार्फत जर आपण नेक्स्ट मनीच्या ब्रिजमार्फत जर आपण ॲमेझॉनला पोचलो तर आपल्याला ॲमेझॉनमार्फत इथे 2% कॅशबॅक आहे, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर 1% कॅशबॅक आहे, मॉबाईल ॲक्सेसरीज वगैरे जे काही घेईल त्यावर 0.5% कॅशबॅक आहे. या ठिकाणी ज्यावेळेला आपण व्हिजिटला क्लिक करतो त्यावेळेला तो आपल्याला डायरेक्ट नेक्स्ट मनी पोर्टलमधून ॲमेझॉन पोर्टलला घेऊन जातो. मग तिथे आपल्याला ज्या ज्या गोष्टी खरेदी करायच्या त्या आपण खरेदी करू शकतो, कॅश ऑन डिलिव्हरी सजेस्ट करू शकतो. ज्यावेळेला आपल्याला प्रोडक्ट ॲक्च्युली घरी पोचतं त्यावेळेला आपल्याला जी रिसीट मिळती ती रिसीट ज्यावेळेला आपण नेक्स्ट मनीला अपलोड करतो आपल्याला 2% कॅशबॅक आपल्या आपल्या अकाउंटला जमा होते. आपण बॅक करूयात, माघारी आलोत. अनेक ब्रँड जे आहेत ऑनलाईनमध्ये फेमस असलेले, मेडलाईफ आहे, बॅग बिग बास्केट आहे, बुक माय शो, शॉपर स्टॉप, फ्लिपकार्ट ॲप आहे, काया आहे, यात्रा डॉट कॉम, ह्या जेवढे काही ॲप्लिकेशन्स इथं आपल्याला दिसतात त्यांच्यामागं प्रत्येकामागं आपल्याला ऑफर वाईज बघायला भेटतात. त्यानंतर ॲप इन्स्टॉलेशन मागे पण आपल्याला काही पेमेंट मिळती. आता फॉर एक्झाम्पल कॅशबॅक मिळेल फूड्सचे जे काय आहेत, बिग बास्केट आहे, हॉटेलिंग आहे, प्रत्येक बायफरगेट करून पण आपल्याला बघायला भेटतात आणि ऑल ॲट अ ग्लान्स पण आपल्याला बघायला भेटतात. या व्यतिरिक्त आपण आणखीन काही सांगायचं म्हटलं तर प्रत्येकजण जास्तीत जास्त शेअर करा आणि सध्याला प्रमोशन्स खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत. प्रमोशन्समध्ये वर तुम्हाला दिसत असेल की आपल्याला फ्लाईट बुकिंग करता येतं. इथं फॉर एक्झाम्पल आता इथं प्रमोशनचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली नेक्स्ट मनी कंपनी लॉन्च झाली 2017 जानेवारी 1 जानेवारी 2017. त्यावेळेला सुरुवातीला प्रमोशन असे होते की एक जण जरी आपण 1770 अपग्रेड झालो तर त्याला गोवा ट्रीप होती. आता चालू याच्यामध्ये प्रमोशन आहे बाय यू कॅन विन गोवा ट्रीप बाय अचिविंग ओनली 20 डायरेक्ट रेफरल्स. 20 डायरेक्ट रेफरल जरी आपण फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग टू 1 month एका महिन्यात जर केलो म्हणजे तुमच्या लिंकवरून साइनअप झालेल्या लोकांपैकी 20 जण जरी ॲप युजर झाले 1770 भरून, त्यांना तर त्यात नुकसान काही नाही. 270 रुपये GST जाते आणि 1500 रुपये रिवॉर्ड पॉईंट्स येतात जे आपण सहज वापरू शकतो. तरी पण तुम्ही गोव्याच्या 3 दिवसाच्या ट्रीपला क्वालिफाय होऊ शकता. आणि मोठा त्याच्यापेक्षा मोठा ऑफर अशी आहे की आपण यू कॅन विन दुबई ट्रीप ऑल्सो. 40 डायरेक्ट रेफरल्स जर जॉईनिंग आपण केले फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग टू 1 month तर आपल्याला आता ही स्कीम जर तुम्हाला मी समजवायचं म्हटलं तर एक सोप्यात सोपी गोष्ट सांगतो सर. आपण जर दुबईला स्वतः 5 दिवसाच्या ट्रीपसाठी जायचा विचार केलोत तर आपल्याला जवळपास चांगल्या स्टँडर्ड ब्रँडच्या टुरिस्ट पॅकेजमध्ये जायचं म्हटलं तर 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. या ठिकाणी आपल्याला एक प्लस पॉईंट काय आहे की आपण ज्या 40 जणांना अपग्रेड करतो त्या प्रत्येक अपग्रेड मागं आपल्याला येणारे 300 रुपये प्रमाणे येणारा पैसा जो आहे तो 12,000 रुपये आहे. ते तर आपले इन्कम म्हणून होतील आणि त्या प्रत्येकाच्या ट्रान्झॅक्शन्समागे जे मी तुम्हाला वॅलेटमध्ये दाखवू शकतो प्रत्येकाच्या ट्रान्झॅक्शन्समागे आपल्याला काही ना काही पैसा येतच राहतो. फॉर एक्झाम्पल इथे पहा, कुणीही जर एखाद्याने रिचार्ज केला तर 0.005 पेमेंट मला आली. इथं मी काही पैसे ट्रान्सफर केले होते 400 रुपीज. असं प्रत्येक मिनटाला आता इथं पहा आपल्याला 7:55, 7:26, 7:16, 7:14, 7:10, 7:02, 6:57. आता कुणीतरी माझ्या 7th लेवलला अपग्रेड झालेला आहे, त्याचे 105 रुपये आले, त्याच्यातनं मला TDS कटून 94.50 इथे मला क्रेडिट झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरनं वॅलेट ट्रान्सफर आहे बघा 6:47, 6:32 पॉईंट पैशामध्ये इथं 16 पैसे आलेत आपल्याला, 163 पैसे म्हणजे 0.16 पैसे आपल्याला आले. त्यानंतरनं खाली 6:26, 6:25, 6:21, 6:18, 6:14 म्हणजे काही सेकंदात काही मिनटात पण आपल्याला काही ट्रान्झॅक्शन्स येतात. आता इथे बघा मर्चंट पेमेंट टू सुयोग डिजिटल, कुणीतरी मर्चंट पेमेंट केली त्याचं मला कॅशबॅक आलं, त्याच्यामागं रॉयल्टी आली. मर्चंट पेमेंट टू साईनाथ हेअर सलून, कुणीतरी कटिंगला पेमेंट केली त्या पेमेंटमध्ये पण आपल्याला 0.5% रॉयल्टी आली.
असे प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स मागं आपल्याला पैसे येतात आणि आपल्याला डोळे झाकून डोळे उघडूस तोपर्यंत किंवा सकाळ ते संध्याकाळमध्ये जवळपास, आता माझा जर अनुभव सांगायचं म्हणलं तर एका दिवसामध्ये जवळपास 200 ते 500 रुपये मला वॅलेटला क्रेडिट होत आहेत. टीम आहे फक्त 3 ते 3,500 लोकांची आणि यात फक्त मी 5 जणांना मी स्वतः साइन अप केलेला आहे. तपा आहेत अशोक इलेक्ट्रॉनिक्स लेवल रॉयल्टी आली, छत्रपती पर्यटन लेवल रॉयल्टी, लेवल रॉयल्टी, के ॲग्रो सर्व्हिसेस रॉयल्टी, के ॲग्रो सर्व्हिसेस कॅशबॅक, ओम पेट्रोलियम कॅशबॅक रॉयल्टी, असे आपल्याला अनेक प्रकारचे इन्कम्स याच्यातनं येतात. तर मित्रांनो, जे मी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवा, काहीही खोटं नाही. कंपनीची मेन ऑफिस जी आहे ती पुण्यामध्ये आहे, पूर्णपणे लीगल आहे, गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आपण एक प्रत्येकजण एकमेकाला शिकवू शकतो, कारण आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला इथं आता पाहायला मिळाले असेल, ज्याला आपण ॲप ओपन करतो तरी इथं वी सपोर्ट डिजिटल इंडिया, वी सपोर्ट मेक इन इंडिया आपल्याला इथं बघायला भेटतं. आणि खरंच जर डिजिटल इंडिया सर्वांना करायचा असेल तर या ॲप्लिकेशनमार्फत आपण सर्वांना सगळ्या गोष्टी शिकवू शकतो आणि त्यांना त्याप्रमाणे, नुसतं तोंडी डिजिटल इंडिया म्हणून चालणार नाही, तर आपण सगळे मिळून जर हा प्रयत्न केलो तर नक्कीच यश आपलं आहे. जेवढे काही सुशिक्षित बेकार आहेत ते ह्या ॲप्लिकेशनच्या मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आपलं आयुष्य चांगलं सुखी जीवन जगू शकतात. थँक्यू.